नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पी एम किसान ई के वाय सी परत मोबाईलने सुरू झालेली आहे नवीन लिंक नवीन प्रोसेस जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे ई के वाय सी करण्याची जी पद्धत आहे एकदम सोपी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी करू शकता मग हे कशा पद्धतीनं करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात या ठिकाणी ई के वाय सी करण्याची जी अंतिम मुदत आहे एकतीस मे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्याने ई सी केलेली नाही आहे अशा लाभार्थ्याने ई के वाय सी करून घ्या आणि त्याची ई सी करण्याची जी प्रोसेस आहे नवीन प्रोसेस काय आहे याची माहिती जाणून घेऊया आता बघा ई के वाय शी पूर्वी ही डॅशबोर्ड गेला होता त्या डॅशबोर्डला क्लिक करा आता नवीन आलाय त्याला क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी ओ ओपन व्हाल मग सर्वप्रथम तुमचा जो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आधार कार्ड नंबर इथं मी टाईप करून घेतो आणि टाईप करून घेतल्याच्यानंतर इथं सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज किंवा त्याच्या खाली एक दुसरा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे किंवा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे इथे टाकल्याच्या नंतर खाली जो ओ टी पी तुम्हाला मोबाईल नंबरवरती पाठवायचे आहे नंबर टाईप करायचा आणि गेट मोबाईल ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचा क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती जो नंबर इथे तुम्ही टाकलात त्या नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकल्याच्या परत एक त्याच्या खाली एक आधार ओ टी पी तुम्हाला येईल मग आधार ओ टी पीसाठी आधार ओ टी पी मागवा आणि परत तुमचा आधार कार्डचा जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून ते टाकून घेतल्याच्या सबमिट या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड हे सक्सेसफुल झालेलं दिसेल ई केव्हाशी तुमची सक्सेसफुल्ली होऊन जाईल मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद